नेक्स्ट नेक्स्ट पार्ट दैट वी आर गोइंग टू स्टार्ट इज ट्रांजिस्टर. ओके, हा देखील एक इम्पॉर्टंट सेक्शन आहे सेमीकंडक्टरचा, ट्रांजिस्टर. तर ट्रांझिस्टरला काय म्हटलं जातं? ट्रांझिस्टर, लॉंग फॉर्म ऑफ द ट्रांझिस्टर इज ट्रान्सफर रजिस्टर. लॉंग फॉर्म ऑफ द ट्रांझिस्टर इज ट्रान्सफर रजिस्टर, असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. ओके, आता ट्रान्सफर रजिस्टर का म्हटलं जातं ते आपण याचे कॅरेक्टरिस्टिक मध्ये तुम्हाला कळेल, पुढे गेल्यानंतर आपल्याला कळेल. ट्रान्सफर रजिस्टर असायला म्हटलं जातं. सो ट्रान्सफर रजिस्टर वरून ट्रान्झिस्टर हा वर्ड आलेला आहे, लक्ष द्या. आता हा ट्रान्झिस्टर म्हणजे काय असतं? सो ट्रान्झिस्टर कन्सिस्ट ऑफ टू पीएन जंक्शन. ओके, ट्रान्झिस्टर कन्सिस्ट ऑफ टू पीएन जंक्शन फॉर्म्ड बाय सैंडविचिंग ए पी टाइप इनटू टू एन टाइप रीजन्स और वाइस वर्सा. ओके, म्हणजे ट्रान्झिस्टर मध्ये दोन पी एन जंक्शन असतात, लक्ष द्या. There are two PN junction in the transistor like this. In transistor there are two PN junction. And ye don PN junction kashe form kele jatat? Like this. This. So transistor are two PN junction. तर इथं हा एक पीएन जंक्शन येणार आहे, इथला एक पीएन जंक्शन आणि इथला एक पीएन जंक्शन. तसं इथं देखील एक पीएन जंक्शन असणार, इथे एक पीएन जंक्शन असणार आहे. ठीक आहे, आणि दोन पीएन जंक्शन फॉर्म होण्यासाठी काय केलं जाणार आहे? सँडविचिंग ए पी टाइप बिटवीन टू एन टाइप रिजन और सँडविचिंग ए एन टाइप बिटवीन टू पी रिजन. म्हणजे कडेला काय करायचं? एक तर दोन्ही बाजूला किंवा दोन्ही कडेला काय करायचं? एन टाइप रिजन फॉर्म करायचा, एन टाइप सेमीकंडक्टर फॉर्म करायचा आहे, आणि मध्ये जो आहे त्याच्या अपोजिट रिजन जो आहे तो फॉर्म करायचा आहे. तर याला ट्रान्झिस्टर असं म्हटलं जातं. ओके, तर याच्यामध्ये एकूण तीन रिजन असणार आहेत. कडेचे दोन रिजन जे आहेत ते सेम टाइप असणार आहे, आणि मधला जो रिजन आहे तो काय असणार आहे? अपोजिट टाइपचा असणार आहे. म्हणजे ट्रान्झिस्टर इज फॉर्म्ड बाय सँडविचिंग अ पी टाइप रिजन इन बिटवीन टू एन टाइप रिजन और सँडविचिंग एन टाइप रिजन इन बिटवीन टू पी टाइप रिजन. लक्षात घ्या, जर पी टाइप दोन एन टाइपच्या मध्ये फॉर्म केला किंवा एन टाइप रिजन दोन पी टाइप रिजनच्या मध्ये फॉर्म केला तर आपल्याला काय मिळतो? ट्रान्झिस्टर मिळतो. आणि अशा प्रकारे ट्रान्झिस्टरचे दोन टाइप आहेत. दिस इज कॉल्ड एज एन पी एन ट्रान्झिस्टर. ओके, पहिला जो ट्रान्झिस्टर आहे त्याला काय म्हणायचं? एन पी एन. आणि दुसरा जो आहे त्याला काय म्हणायचं? पीएनपी ट्रान्झिस्टर. म्हणजे पुन्हा एकदा बघा, एनपीएन ट्रान्झिस्टर कसा प्रोड्यूस करायचा? एनपीएन ट्रान्झिस्टर इज प्रोड्यूस्ड बाय सँडविचिंग अ पी टाइप रिजन बिटवीन टू एन टाइप रिजन. ओके, आणि पीएनपी ट्रान्झिस्टर कसा प्रोड्यूस करायचा? बाय सँडविचिंग एन टाइप रिजन बिटवीन टू पी टाइप रिजन. म्हणजे ट्रान्झिस्टर मध्ये लक्षात घ्या, दोन पीएन जंक्शन असतात, आणि दोन पीएन जंक्शन फॉर्म होण्यासाठी आपल्याला किती रिजन पाहिजे? तीन रिजन पाहिजेत. लक्षात घ्या, तीन रिजन असतील तर त्याच्यामधले दोन रिजन हे एकाच टाइपचे असणार आहेत, आणि मधला जो रिजन जो आहे तो काय असणार आहे? एक्झॅक्टली अपोजिट टाइपचा असणार आहे. लक्षात आलं? तर हा एन आणि हा पी यांच्यामध्ये हा एक पीएन जंक्शन तयार झाला. पीएन जंक्शन म्हणजे माहित आहे ना? पीएन जंक्शन म्हणजे लाईन सेपरेटिंग एन रिजन अँड द पी रिजन, आणि इथे एक पीएन जंक्शन फॉर्म होणार आहे. सो ट्रान्झिस्टर मध्ये दोन पीएन जंक्शन असतात. ओके, त्याचबरोबर ट्रान्झिस्टर मध्ये हे जे तीन रिजन आहेत, थ्री रिजन्स. ओके, कडेचे दोन सेम टाइपचे आणि मधला जो आहे तो अपोजिट टाइपचा असतो. तीन रिजन जे आहेत त्याला स्पेसिफिक नाव आहेत, आणि ती स्पेसिफिक नावं काय आहेत बघा. पहिला जो रिजन आहे त्याला काय म्हटलं जातं? इमिटर असं म्हटलं जातं. दुसरा जो रिजन आहे त्याला काय म्हटलं जातं? बेस असं म्हटलं जातं. आणि तिसरा जो रिजन आहे त्याला काय म्हटलं जातं? कलेक्टर असं म्हटलं जातं. ओके, तर पुन्हा एकदा बघा, Thank you.
So it is like this. So for example, हा NPN transistor आहे. तर first region जे आहे त्याला काय म्हणणार मी emitter असं म्हणणार. Okay, second region जो आहे त्याला काय म्हणायचं बेस, म्हणजे मिडल रिजन जो आहे त्याला बेस असं म्हणायचं नेहमी. आणि थर्ड रिजन जो आहे त्याला काय म्हणायचं कलेक्टर असं म्हणायचं. ओके, इन ट्रान्झिस्टर देर आर थ्री रिजन्स. फर्स्ट रिजन इज कॉल्ड एज इमिटर, सेकंड रिजन इज कॉल्ड एज बेस, थर्ड रिजन इज कॉल्ड एज कलेक्टर. ओके, आता यांच्या प्रॉपर्टीज कशा असतात बघा. इमिटर जो आहे तो हेविली डोप्ड असतो, हेविली डोप्ड रिजन. आता हा हेविली डोप्ड का असतो, कारण इमिटर जो आहे तो मेजॉरिटी चार्ज कॅरियर इमिट करणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त काय असले पाहिजे चार्ज कॅरियर असले पाहिजे. ओके, सो इमिटर इज गोइंग टू इमिट, इमिटर इज गोइंग टू इमिट चार्ज कॅरियर्स अँड देअर फोर इट इज कॉल्ड एज इमिटर अँड देअर फोर इट इज हेविली डोप्ड. ओके, बेस जो आहे तो व्हेरी व्हेरी लाइटली डोप्ड असतो, व्हेरी लाइटली डोप्ड असणार आहे बेस. ओके, आणि कलेक्टर जो आहे तो मीडियम डोप्ड असतो, मीडियम डोप्ड. म्हणजे सगळ्यात जास्त डोपिंग जे आहे ते कोणाचं केलेलं असतं, इमिटरचं केलेलं असतं. सगळ्यात कमी डोपिंग कोणाचं केलेलं असतं, बेस. आणि डोपिंग जे आहे मीडियम लेवलचं डोपिंग कशाचं केलेलं असतं, कलेक्टरचं केलेलं असतं. त्याचबरोबर एरिया वाईज जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त एरिया जो आहे तो कोणाचा असतो, मॅक्सिमम एरिया कलेक्टरचा सगळ्यात जास्त एरिया असतो. ओके, बेसचा व्हेरी थिन एरिया, बेस सगळ्यात थिन असतो, एकदम थिन लेअर असतो. आणि इमिटरचा एरिया काय असतो, मीडियम असतो, मीडियम एरिया. आता इमिटर मधून, आता इमिटर मधून बाहेर निघालेले जे चार्ज कॅरियर्स आहेत ते बेस मधून काय होतात, कलेक्टर मध्ये जातात आणि कलेक्टर रिजन मध्ये ते कलेक्ट केले जातात. ओके, सो इमिटर काय करतो, मेजॉरिटी चार्ज कॅरियरला इमिट करतो, तर कलेक्टर काय करतो, मेजॉरिटी चार्ज कॅरियरला कलेक्ट करतो आणि म्हणून त्याला कलेक्टर म्हटलेला आहे. आणि कलेक्टर जो आहे तो नेहमी रिव्हर्स बायस मध्ये जोडलेला असतो. कलेक्टर जो आहे तो नेहमी, आपण पुढे बघणार आहे वर्किंग मध्ये, कलेक्टर जो आहे तो फॉरवर्ड बायस मध्ये कधीही जोडायचा नाही. ट्रान्झिस्टरच्या वर्किंग साठी कलेक्टर हा काय करायचा, रिव्हर्स बायस मध्ये जोडायचा. ठीक आहे, आणि रिव्हर्स बायस मध्ये जोडल्यामुळे काय होणार आहे, लार्ज अमाऊंट ऑफ हीट जनरेट होते कलेक्टर मध्ये, हीट जनरेट होते, लार्ज हीट इज जनरेटेड इन ओके कलेक्टर रिजन. आणि ती लार्ज हीट डिसिपेट करण्यासाठी, कारण हीट इझिली कधी डिसिपेट होते, एरिया सरफेस एरिया जास्त असेल तर. ओके, टू डिसिपेट दिस लार्ज अमाऊंट ऑफ हीट, ओके, त्याचा एरिया जो आहे तो काय असतो, लार्ज असतो, लक्षात घ्या. ओके, लक्षात घ्या, कलेक्टरचा एरिया लार्ज का असतो, त्याचं रिझन जर विचारलं तर त्याचं रिझन काय येणार आहे, कलेक्टर जो आहे तो रिव्हर्स बायस मध्ये जोडलेला असतो. रिव्हर्स बायस मध्ये असल्यामुळे तिथं काय होते, लार्ज अमाऊंट ऑफ हीट जनरेट होते. अँड टू डिसिपेट, ओके, टू डिसिपेट ऑर टू गिव्ह आउट लार्ज अमाऊंट ऑफ हीट फ्रॉम द कलेक्टर रिजन, ओके, त्याचा सरफेस एरिया काय लागतो, जास्त लागतो. अँड देअरफोर इट हॅज मॅक्सिमम एरिया. ठीक आहे, लक्षात येते काय होतं. सो ट्रान्झिस्टर मध्ये एकूण तीन रिजन असतात, फर्स्ट इज इमिटर, सेकंड इज द बेस अँड थर्ड इज द कलेक्टर. ओके, त्याच्यामध्ये इमिटर कसा असतो, हेविली डोप्ड असतो, कलेक्टर जो आहे तो मीडियम डोप्ड असणार आणि बेस जो आहे तो व्हेरी लाइटली डोप्ड असणार. एरिया वाईज बघितलं तर इमिटर काय असणार आहे, मीडियम एरियाचा असणार, बेस जो आहे व्हेरी थिन असणार. आवाज कुणाचा येतोय बघा, आणि कलेक्टर जो आहे त्याचा एरिया काय असणार आहे, त्याचा मॅक्सिमम एरिया असतो. कलेक्टरचा एरिया का जास्त असतो, कारण त्याला जास्त हीट जनरेट त्या रिजन मध्ये होते आणि ती हीट जी आहे ती बाहेर त्याला इमिट करावी लागते. ओके, आता पीएनपी आणि एनपीएन ट्रान्झिस्टरचे सिम्बॉल्स आपण कसे आहेत ते बघूया. सिम्बॉल पीएनपी आणि एनपीएन ट्रान्झिस्टर सिम्बॉल्स,
So this is the symbol of transistor. So for example, NPN transistor, आणि हा PNP suppose transistor असेल. तर NPN transistorचा symbol कसं ओळखायचं लक्षात घ्या. आता ही horizontal line जी आहे ती नेहमी काय असते, base असते, लक्षात ठेवायचं base. Horizontal line जी आहे याच्यामध्ये त्याला base म्हणायचं. So here there is a base, here there is a base. ठीक आहे. मला सांगा या फर्स्ट डायग्राम मध्ये बेस कुठल्या टाइपचा आहे. फर्स्ट डायग्राम मध्ये बेस कुठल्या टाइपचा आहे. फर्स्ट डायग्राम कुठला ट्रान्झिस्टर आहे, एनपीएन ट्रान्झिस्टर, बरोबर. तर फर्स्ट डायग्राम मध्ये बेस कुठल्या टाइपचा आहे, पी टाइपचा आहे ना. हे बघा, एन मधलं जे असतं ते बेस असतं, लक्षात घ्या. हे बघा, एनपीएन ट्रान्झिस्टर मध्ये इमिटर आणि कलेक्टर कुठल्या टाइपचा असणार, इमिटर कलेक्टर. एनपीएन ट्रान्झिस्टर मध्ये इमिटर आणि कलेक्टर कुठल्या टाइपचे असणार, करेक्ट, एन टाइपचे. ठीक आहे. आणि बेस कुठल्या टाइपचा असणार, पी टाइपचा. आता इथे हे तिरक्या लाईन जी आहे, तिरक्या लाईन, ठीक आहे, त्याला एका लाईनला एरो दाखवायचा आणि कुठल्या इमिटरच्या लाईनला, म्हणजे इकडे काय असणार आहे, इमिटर असणार आणि इकडे काय असणार आहे, कलेक्टर असणार आहे. इमिटरच्या लाईनला एरो दाखवायचा आणि तो एरो कसा दाखवायचा आहे, एरो हा पी टू एन असा दाखवायचा. आता फर्स्ट डायग्राम मध्ये बेस कुठला आहे, पी टाइप आहे ना. इमिटर कुठला, एन टाइप आहे. आणि कलेक्टर कुठला, एन टाइप आहे. तर एरोची डायरेक्शन इमिटरच्या लाईनला फक्त दाखवायची आणि कशी दाखवायची, पॉझिटिव्ह, म्हणजे पी टू एन अशी दाखवायची, लक्षात घ्या. सो दिस इज द सिम्बॉल ऑफ एन पी एन. आणि पी एन पी च कसं येणार बघा, पुन्हा एकदा हा इमिटर असेल, हा कलेक्टर असेल. आता मला एरो कुठल्या लाईनला दाखवायचा आहे, इमिटरच्या लाईनला एरो दाखवायचा. आणि कसा दाखवायचा, आता इथं इमिटर असणार आहे पी टाईप, कलेक्टर असणार आहे पी टाईप आणि बेस असणार आहे एन टाईप. पी टू एन एरो दाखवायचं म्हणजे एरो मला असं दाखवावं लागणार. सो दिस इज द सिम्बॉल ऑफ एन पी एन ट्रान्झिस्टर, दिस इज द सिम्बॉल ऑफ पी एन पी ट्रान्झिस्टर. लक्षात येते का, म्हणजे एरो कसा आहे त्याच्यावरून तुम्हाला डिसाइड करावं लागणार, तो एन पी एन आहे का पी एन पी आहे. ठीक आहे. मला सांगा हा जो ट्रान्झिस्टर आहे तो कुठला आहे, सांगता येईल, एरो द्यायला पाहिजे अजून. हा कुठला आहे, मोस्ट ऑफ द स्टुडंटचा आन्सर एनपीएन आलेला आहे, लक्षात घ्या. हे बघा, एरो जो आहे तो कसा पाहिजे, पी टू एन ना, म्हणजे इथं पी असलं पाहिजे, इथं एन असलं पाहिजे. एरो कसा असतो, पी टू एन असतो. सो इथं पी असलं पाहिजे, इथं एन असलं पाहिजे, मग इकडे पण एनच असलं पाहिजे. सो दिस इज एन पी एन ट्रान्झिस्टर. ओके, सो दिस इज एन पी एन ट्रान्झिस्टर. पुन्हा एकदा बघा, हा कुठला ट्रान्झिस्टर आहे, करेक्ट, हा देखील एनपीएनच आहे, कारण एरो असा आहे ना, म्हणजे इथं काय असलं पाहिजे, पी असलं पाहिजे, इथं एन असलं पाहिजे. सो ऑटोमॅटिकली इथं पण एन असलं पाहिजे. सो इट इज अ एनपीएन ट्रान्झिस्टर.
हा ट्रांजिस्टर कुठला आहे बघा, तर हा पीएनपी ट्रांजिस्टर नाही आहे, लक्षात घ्या, इट इज अ एनपीएन ट्रांजिस्टर. वन्स अगेन, बिकॉज एरोची डायरेक्शन बघा, इकडे आहे, म्हणजे एरो इकडं डायरेक्शन असेल तर हे पी असलं पाहिजे, हे एन असलं पाहिजे, आणि त्याच्यामुळे हे एन असलं पाहिजे. सो इट इज अ एनपीएन ट्रांझिस्टर. ओके, सो इन दिस वे सिम्बॉल ऑफ ट्रांझिस्टर इज देअर. ट्रांझिस्टरचं सिम्बॉल जे आहे ते या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. ट्रांझिस्टरचा पुढचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ठीक आहे, हॅव अ नाईस डे, गुड डे.